हॅलो नमस्कार सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा तर हा व्हिडिओ टाकायला मी लेट केला का तर याचं पुढे कारण तुम्हाला समजेलच तर आम्ही सव्वीस जानेवारीच्या दिवशी दादर येथील शिवाजी पार्क मैदान आहे तिथे गेलेलो होतो पाहू शकता तर आम्ही आता इथे शिवाजी पार्कमध्ये पोहोचलेलो आहोत तरी तो खूप चांगल्या प्रकारची तयारी केलेली होती आणि इथील वे मैदानातील वेगवेगळ्या प्रकारचे जे पथसंचलन होतात ते पाहण्यासाठी लोकं पण बऱ्यापैकी आलेली होती ही जी पूर्ण कमान आहे ना ती शेवंतीच्या फुलांनी अशी ओरिजिनल फुलांनी तयार केलेली आहे त्याच्यामुळे जवळून पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे केलेली होती असं बघितल्यानंतरसुद्धा खूप छान वाटत होतं आणि कलेलासुद्धा खूप महत्त्व असतं हे पाहिल्यानंतर आपल्याला समजतंच तर आम्ही ज्या वर्षी मुंबईला आलात त्या वर्षी सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम छान प्रकारे झाला हे आम्हाला नंतर समजलं आणि आम्ही नवीन होतो त्याच्यामुळे आम्हाला काही माहिती नव्हतं मग म्हटलं आम्ही पुढच्या वर्षी जाऊ आणि तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे की दोन हजार वीसला संपूर्ण लॉकडाऊन होतं त्याच्यामुळे कुठेही काही कार्यक्रम नव्हते त्याच्यामुळे आम्ही गेलो नाहीत मग यावर्षी थोडेफार कमी प्रमाणामध्ये संधी होती तिथे जाण्यासाठी म्हणून आम्ही गेलात किंवा कोरोनाचे पूर्ण नियम पाळले जात होते त्याच्यामुळे काही कार्यक्रम झालेले नाहीत हे समोर जे मैदान दिसत आहे ना तिथे पूर्ण परेड होतात वेगवेगळ्या पथकांचं संचलन होतं आणि खूप चांगले कार्यक्रम होतात आम्ही असं दुसरींकडून व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला पण पाहावंसं वाटलं होतं यावर्षी असतील म्हटलं पेपरमध्ये न्यूज येत होती म्हणून आम्ही गेलात पण तिथे पूर्ण काही कार्यक्रम नव्हते राष्ट्रगीत वगैरे झालं आणि मग तिथूनच आम्ही वापस आलात आमच्यासारखेच खूप जण आलेले होते पाहण्यासाठी मग आम्ही थोड्या वेळ बसलात फोटो वगैरे काढल्यात तशी ही सकाळची वेळ होती खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आणि सगळेजण असं वीस जानेवारीचं झेंडावंदन असल्यामुळे छान गणवेशामध्ये किंवा व्हाईट केशरी पांढऱ्या अशा छान युनिफॉर्ममध्ये जण आले होते त्याच्यामुळे बसायला पण खूप छान वाटलं नंतर जर कोरोनाचा बंदी उठल्यानंतर किंवा नसल्यानंतर जेव्हा कार्यक्रम होतील तेव्हा मी नक्कीच जाईन आणि मुलांना पण सकाळी सकाळी घेऊन गेले होतं जाताने नखरे गेले पण नंतर खूप छान वाटलं त्यांनासुद्धा आणि पण कार्यक्रम झाला असता तर आणखीन छान वाटलं असतं आणि मग तिथं थोडंसं राऊंड वगैरे मारून आम्ही नंतर घरी आलात आणि आल्यानंतर असं वाटलं की आपण त्या वर्षी गेलो असतो तर खूप छान झालं असतं तरीही काही नाही आपल्याला टायमिंग कोणत्या वेळेला होतो, किंवा कशा प्रकारची तयारी असते अर्धी निम्मी तरी माहिती मिळाली त्याच्यामुळे आम्ही समाधानी होतो पण ज्या उत्साहाने आणि आनंदाने आम्ही गेलेलो होतो येते वेळेस थोडीशी निराशा झाली त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करायला पण तेवढंसं उत्साह नाही आला म्हणून व व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला पण जाऊ द्या ह्या पण काही आठवणी असतात आपल्या सर्वांनाच या आठवणी कायमस्वरूपी लक्षात राहणाऱ्या आहेत म्हणून थोडासा लेट टाकला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय